शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण आपल्या तुतीवरती छाटणी केल्यानंतर पहिली फवारणी घेत आहोत। तर पहिली फवारणी कोणती घ्यायला पाहिजे व केव्हा घ्यायला पाहिजे, म्हणजे छाटणी केल्यानंतर किती दिवसांनी घ्यायला पाहिजे, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी धनराज महिंद आणि आपण पाहताय कृषी मित्र धनराज हे यूट्यूब चॅनल। शेतकरी बंधूंनो, सध्या आपल्या प्लॉटची छाटणी करून 8 ते 10 दिवस झालेले आहे, म्हणजे आपण या ठिकाणी 27 तारखेला छाटणी केलेली आहे। छाटणीनंतर पहिलं पाणी दिल्यानंतर आज 7-8 दिवस झालेला आहे। तर 8 दिवसानंतर आपला प्लॉट अशा पद्धतीने फुटायला लागलेला आहे, त्याला 4-4 डोळे निघलेले आहेत, थोडे पाणी निघलेले आहेत। तर अशामध्ये आपण आपल्या प्लॉटवरती पहिली फवारणी घेणे गरजेचं आहे, कारण पहिली फवारणीमध्ये जे काही शेंडे आता चांगले निघायचा चालू झालेले आहेत त्या शेंड्यावरती थ्रिप्सचा अटॅक होऊ नये यासाठी, तसेच जी कोणती छोटी वगैरे आळी असेल त्यासाठी, व सध्या हिवाळा चालू झालेला आहे तर हिवाळ्यामध्ये सध्या वातावरण हे सकाळी धुक्याचं असतंय, तर धुक्यावरती आपल्या पानावरती करपा येऊ नये यासाठी आपण ही फवारणी घेणार आहोत। शेतकरी बंधूंनो, सर्वात प्रथम आपण या फवारणीमध्ये रॅलीज इंडिया लिमिटेड या कंपनीचे आपण रोगर हे औषध फवारणी करणार आहोत। माझ्या हातामध्ये रोगरचा हा एक 1/2 लिटरचा डब्बा आहे, यामध्ये डायमेथोएट 30% EC हा घटक येतो। हे प्रामुख्याने आपल्या पिकावरती थ्रिप्स, मावा, तुडतुडे अशा रसशोषक किडींचा नायनाट करण्यास मदत होते। त्याचबरोबर आपण या फवारणीमध्ये G5 स्वरूप ॲग्रो लिमिटेड या कंपनीचे G5 हे टॉनिक वापरणार आहोत। माझ्या हातामध्ये G5 आहे, यामध्ये आपल्याला 5 प्रकारचे घटक मिळतात। यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला अमोनियम ऍसिड मिळते, ह्युमिक ऍसिड मिळते, तसेच आपल्या यामध्ये हर्बल एक्स्ट्रॅक्ट मिळतात, रूट रॉट प्रिव्हेंटर मिळते, तसेच यामध्ये नत्राचं प्रमाण हे 2% आहे, ॲलिगेनिक ॲसिड आहेत, ऑर्गेनिक मॅटर आहे 15 ते 18%, अशा प्रकारचं हे एक संपूर्ण हे असं आपल्याला एक टॉनिक मिळत आहे। हे तसेच आपल्या पिकावरती रसशोषक किडीसाठी पण कंट्रोल करण्यास मदत करते। तर आपण हे G5 एक टॉनिक आणलेलं आहे आणि याचबरोबर आपण 22-3 वापरलेलं आहे। 22-3 तुम्ही कोणत्या आपण रासायनिक फवारणीमध्ये वापरत असता, तर 22-3 आपल्याला यामध्ये कार्बेंडिझम हा घटक येतो, तर 22-3 जो कोणताही करपा येणार आहे तो करपा नष्ट होण्यास मदत होते। तर याचं प्रमाण वापरत असताना 20 लिटरच्या पंपसाठी आपण रोगर हे 40 मिली वापरत आहोत, तर G5 हे पण 20 लिटरच्या पंपसाठी 40 मिली वापरत आहोत आणि 22-3 जे आहे ते आपण 35 ते 40 ग्रॅम एक पंपसाठी वापरत आहोत। आणि याचबरोबर आपण एक स्टिकर वापरत आहोत, सिलिकॉन बेस्ड स्टिकरमुळे काय होतंय, सध्या पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे, त्यामुळे आपण सिलिकॉन बेस्ड ॲक्टिवेटर म्हणजे स्टिकर वापरत आहे। अशा प्रकारे ही फवारणी आपण जेव्हा आपले तुतीचे पानं हे निघून 1 ते 2 डोळे आलेले असतात, 4 पानावरती आलेलं असतं, तेव्हा ही फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या तुतीवरती बोकडा, ज्याला कोकडा असे म्हणतात, किंवा आळी वगैरे असं कोणतंही डिसीज आपल्या तुतीवरती जाणवणार नाही आहे। तर बंधूंनो, ही फवारणी घेतल्यानंतर दुसऱ्या फवारणीमध्ये आपण यामध्ये आपल्या म्हणजे तुतीमध्ये जे रेकमेंड केलेलं पोषण प्लस असतं, सेरी बुस्ट पोषण, ते आपण औषध पुढच्या फवारणीमध्ये आपण वापरणार आहोत। तर कशाप्रकारे याचे रिझल्ट आहेत हे तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये समजेल, त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत चॅनलवर नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेले बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपले नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।